नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे एनिथिंग फॉर फिशिंग. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपल्याला व्हिडिओ काढायला. ॲक्च्युली आम्ही येतो आहे मित्रांनो, मासे तर काही लागत नाही आहेत. खूप प्रयत्न करतो आहे माशांसाठी, पण आत्ता थंडी होती, थंडी संपली ऑलमोस्ट, आणि आत्ता मासे लागायला सुरुवात झाली आहे, पण काही असे खास हुक नाही होत आहेत. तरी मित्रांनो, ॲक्च्युली ऑफिसचा टाईम आणि ऑफिसच्या सुट्ट्या सगळं एकदम मिळवून येऊन मी फिशिंगला येतो. तर मित्रांनो, आता ॲक्च्युली सुट्ट्या पण नाही मिळत आहेत, मासे पण नाही मिळत आहेत, म्हणून आज आलो एक दोन तास आपण फिशिंगसाठी. तर मित्रांनो, आज आपण एकदम सिम्पल सेटअपवर परत फिशिंग करणार आहे. चेक करूया आपल्याला आज काय मासे हुक होत आहेत. तर मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज संपूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच. तर बघा, आता लोकेशनवर चाललो आहे आणि बघा, आमच्या दादांचा शूटर ऑलरेडी दिसला आहे. दादा पण आहेत, दादांचे मिसेस पण आहेत. तर दादा, काय करताय तुम्ही? काय काढताय? हळद. हळद? तर मित्रांनो, एक नवीन काहीतरी दिसलंय मला. हळद? ओके, हळद अशी असते का आल्यासारखी? ओके. तर मित्रांनो, पाहू शकता ही हळद कशी आहे. याच्यावरचा चिक्कल काढून घेतो. हा बघा, सगळा चिक्कल निघालाय. ही हळद अशी, अरे ही तर ऑलरेडी काढली. तर आजी, हळद कुठली? आपली पिवळी हळद का घरी जी आपण घेतो? भाजीला घालतो. मग ही कधी लावली होती आपण? लावली होती. म्हणजे एक वर्ष लागतो याला? एक वर्ष. मग आता आपण काय करणार या हळदीच? हळद आता शिजवायची, उकडायची, चांगली किसायची, वाळवायची, दळून आणायची, मग भाजीला वापरायची. अच्छा, म्हणजे पहिला काय करायचं? याला शिजवायचं, मग वाळवायची, धुवायचं कचा कचा. हा, आणि मग कापून त्याला वाळवून परत कसं पावडर कशी करायची त्याची? इकडं याच्या मरकळला नेऊन मसाल्याच्या डंकावर का हे जी पावडर होती का? मग ह्याला किती टाइम लागणार आता अजून? आता हे वाळायला 8-10 दिवस लागणार. 8-10 दिवस. असे किती किती किलो लावली हळद? आणि ह्याच्या हळदीच्या वरची झाड का नाही दिसत आहेत? अच्छा, ही वाळून गेलेली ही काय? अच्छा, 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 ही अशी हळद आहे. बर बर बर. इथे दादा दाखवतो. हा, काढा बरं दादा एक कळत. इथे ते हो पुण्यावरून येतो. मी चंदननगरच्या इथं राहतो. पाहू शकता आता दादांनी एकदम फ्रेश हळद काढली. वास खूप मस्त येतोय मित्रांनो. एकदम प्युअर अँड नॅचरल हळद आहे. वास पण खूप एकदम जबरदस्त येतोय. मी पाहू शकता मस्त एकदम. एक नवीन गोष्ट आज मला दाखवायला तुम्हाला मिळाली आणि मी पहिल्यांदा बघतोय आयुष्यामध्ये हळद अशी असते म्हणून. चला बरं झालं मावशी, धन्यवाद दादा, थँक्यू. मित्रांनो, हे बघा, मी जसं सांगितलं मी थोड्याच वेळासाठी आलो आहे. हा गोळा आपण बनवून घेऊन आलो आहे पिठाचा. साधं आपलं गव्हाचं पीठ आहे तेच आता, आणि आपला सेटअप पण ऑलरेडी रेडी आहे जो दादाकडं आपण नाचतो दादाकडं कायम. आणि ह्याला बघा, ऑलरेडी गड आहे. तर आपण बघा आता ह्याला कसं लावतो आहे. हे पीठ मळून घेतलेलं मी ते, ह्याला असं एकदम गांडूळ कसं लावतो आपण तसं पीठ मी लावून घेतलं आता. तर हे पाहू शकता कसं लावलं आहे. आणि इथं फ्लोट म्हणून परत आपण पिकॉक फेदर मोराचा पंख यूज करतो आहे. आणि आपली ओकोमाची स्टिक आहे त्याच्यावरच आपण आता हुकुमाची जी आपली टेलिस्कोपिक रॉड होता त्यालाच आम्ही एक दोरा गुंडाळून त्यालाच फ्लोट लावून स्पायरल चिसं लावून एक हुक लावून आम्ही तो एक फ्लोटिंग सेटअप तयार केला आहे. ओके, आता ॲक्च्युली इथं गवत पण खूप नाही आलं, नाहीतर वाऱ्याने गवत पण खूप जवळ येतं. तर चेक करूया आपल्याला काय लागतं. टाकून ठेवून आपण चेक करूया की काय होते. खायला लागलं मित्रांनो,
म्हणजे नशिबाने जसं आलो आहे तसं खायला तर लागलं आहे हळूहळू. पीठ लावलं तर पेशन्स पण खूप गरजेचं आहेत. पीठ मित्रांनो, एक अचानक स्ट्राईक मिळाली होती, बघूया आता. बघा पीठ सगळं खाऊन गेले हे बघा, पीठ सगळं खाऊन गेलं. 3-4 कास्ट केले मी आणि पिठाने काय होतं आहे, मी पीठ लावून टाकतो आहे तर बेटला ॲक्च्युली लहान मासे खूप अट्रॅक्ट होत आहेत आणि लहान मासे सगळं खाऊन चाललेत आणि मोठ्या माशाला काही स्कोपच राहत नाही आहे. तर थोडंसं इफेक्टिव्ह काय तर बघण्यासाठी मी आणलं होतं. ॲक्च्युली मला टिफिनमध्ये चपाती दिली होती, बघा चपाती दिली होती आईने, तर तीच चपाती आपण आता बेट म्हणून थोडीशी यूज करूया. ॲक्च्युली फिशिंग एक असा कन्सेप्ट आहे मित्रांनो, हे बघा चपाती आहे, तर आता आपण चपाती यूज करून बघूया. मी ॲक्च्युली कैची पण नाही घेऊन आलो, काहीच नाही, मी डिरेक्टली आलो आहे. आपलं थोड्या टायमासाठी फिशिंग करायची, मी कशी चपाती कापून घेतली. मी कशी रोल करून घेतली आहे आणि मी ह्याला आता कसं लावतोय हे पहा. तर अशा पद्धतीने मी चपाती लावून घेतली आहे. आता आपण चपातीवर कास्ट करूया. चपातीवर एकदा म्हणजे आता थोडं फ्राय करून बघूया. आणि मित्रांनो, चपाती एक अशी गोष्ट आहे की आपण जास्त वेळ वाऱ्यात ठेवू नाही शकत, म्हणून मी बॅगमध्ये परत तिला ठेवतो, कारण की ती कडक होणार आहे. म्हणून जर आपण चपातीने फिशिंग करतो आहे तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण चपाती परत पॅक करून बॅगेमध्ये ठेवतो आहे. चपातीला आपल्या एक थोडंफार तेल असतं एक. हां, आणि मित्रांनो, चपाती वापरायचं कारण ॲक्च्युली हे की चपातीला तेल असतं आणि ते पीठ जेव्हा आपण यूज करतो त्याला पाण्यामध्ये गेल्यावर गरमीमध्ये तवंग सुटतो आणि मासा अट्रॅक्ट हा तवंगाला होतो. जे आपण आर्टिफिशियल कलर्स आणि फ्लेवर्स वापरतो त्याचं कारण काय, माशाला वास येतो आणि मासा त्याच्यावर अट्रॅक्ट होतो. आणि सेम तेलाचं किंवा आपण तूप वापरतो तर तेच आहे. आता गरमी चालू झाली आहे, ऊन पडलं आहे, तर तीच आपण जेव्हा चपाती यूज करतो हे बघा त्याला बाईट मिळायला पण चालू झाली, कारण की आपली चपाती जेव्हा खाली जाते तर त्याला लगेच माशांना कळतं की त्याला तेलाच्या तवंगाने वास पसरतो तेवढ्या एरियामध्ये आणि त्याला लगेच मासा अट्रॅक्ट होतो. हे बघा खायला लागला आहे मासा. तर असंच मित्रांनो, खूप पेशन्सचा गेम आहे ॲक्च्युली. तर नुसतं आपल्याला हेच करायचं आहे की टाकून वाट पाहत बसायची की कधी मासा आपल्याला हुक होईल आणि कधी आपल्याला बाईट मिळेल. तर बघूया आपल्याला काय हुक होत आहे, तर व्हिडिओ प्लीज पाहत राहा तुम्ही. हे पाहू शकता बघा मासा कसा घेऊन चाललं आहे. दिसतं आहे दादा मित्र, ही बघा लागली. पाहू शकता मित्रांनो, दादा तू खाली जाऊन व्ह्यू पण घेऊ शकतो. क्लिअर व्ह्यू आहे ना पाण्याचा. एक मिनिट बघतो. Thank you.
चपातीवर लागली. तिला गळ पण एकदम पोटावरतीच लागलाय, वरच्यावरती काढू निघला पण गळ. तर इथं आपण हिला ह्याच्यामध्ये ठेवू. दादा तो कीपिंग नेट देतो का एका हाताने? मित्रांनो कीपिंग नेट मध्ये आपण टाकूया हिला, सोडूया इथेच. पहिलं तर आलं आलं आहे मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंग तर झाली आहे मस्त. तर परत एकदा आपण बघा चपाती मस्त तोडून घेतो, एकदम बारीक घेतली मित्रांनो चपाती. आपण जास्त नाही, एकच चपाती आहे ॲक्च्युली, ती पण टिफिनला होती म्हणून आलो. ओके फ्लोट आपला एकदम स्टँड झाला. परत एकदा मित्रांनो थर्ड कास्ट, दुसऱ्या कास्टला काय आलं नाही. ऍक्च्युली थोडस गवत गवत आलंय ना मित्रांनो, त्याच्यामुळे थोडस डिस्टर्बन्स होतोय. आपलं फ्लोट तर एक स्टँडिंग आहे आणि मासे पण खूप आहेत तिथं. ते गवत तसं खालचं जे आहे गवताला जे खाली त्यांच्या स्टेम्सला रूट्सला जी शेवाळं असतं खायला ॲल्गे ते खायला आलेत. आणि ते खाता खाता आपल्या वेटला पण ते लगेच अट्रॅक्ट होत आहेत त्या तेलाच्या तवंगामुळं. हे बघा बाईट मिळायला चालू झाली आहे. म्हणजे आज नशिबाने खूप दिवसांनी असं झालं आहे की टाकल्यावर बाईट मिळते आहे, नाहीतर दिवस दिवसभर बसलो आहे पण एक मासा असा हे नाही झालंय आम्हाला, हुक नाही झालं. आणि पाणी पण मित्रांनो एकदम आज साफ आहे, क्लिअर दिसतंय. म्हणजे म्हणून आज आम्ही अंडर वॉटर फुटेज पण ट्राय केली आहे. भीमा म्हणजे चासकमान धरणाचं जे पाणी सोडलं जातं दॅट्स अ प्युरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर. मग ते पाणी सोडल्यामुळे बघा पाणी एकदम क्लिअर आहे. जर दुसऱ्या डॅम्सचं सोडलं गेलं तर जिथून आपली इंद्रायणी मुळा मोठा जिथून येते त्या पाण्यामध्ये एवढी घाण असते मित्रांनो की किती जरी हे पाणी सोडलं वरतून डॅम्समध्ये तर एकदम चिखलासारखं घाण काळं पाणी एकदम. तर हे पाणी तुम्ही पाहू शकता एकदम प्युरेस्ट फॉर्म चासकमान डॅमचं पाणी आहे आणि त्यामुळं पाणी एवढं साफ आहे. हे आता स्विमिंगसाठी पण खूप चांगलं आहे. बाईट मला सावडायला लागलाय त्याच्यामध्ये दिसते का नसते पण गवत असल्यामुळं हे नाही होऊ शकत ना. आपलं गवत शेजारी आहे ना ते खात आहे बघ कसं ओढायला लागलं. नेल नेल आता ओढून नेल बघ, खूप खूप चान्सेस आहे आता ते ओढून नेल. मित्रांनो ही बघा कशी फाईट देते. शेंडा बघ दादा, शेंडा बघ तिकडं कुठं चालली आहे मित्रांनो. ही बुरजाच्या पलीकडे चालली आहे, मोठं आहे मित्रांनो. कोणता मासा आहे काय माहिती, कोणता मासा आहे काहीच कळत नाही. बाप रे बाप मित्रांनो साईज बघा, साईज पाहू शकता एकदम रेड पिन तिला पी मित्रांनो हिला रेड पिन म्हणू शकतो आपण. तिला
लागला ना चांगला. हो मस्त झालं रे. ओ शिट मित्रांनो, कशी रेड फिन, रेड फिन चिलापी आणि साईज पाहू शकता. जम्बो जम्बो साईज मध्ये मित्रांनो, जम्बो साईज, एकदम जम्बो साईज रेड फिन. आणि हे बघा गोळ पण एकदम प्रॉपरली हुक झाला, गोळ एकदम प्रॉपरली हुक झालाय. तिला काटे टोचत आहेत खूप. कशी आहे मित्रांनो ही, अजून जरी नाही म्हटलं ना, एक 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 दीड तास सहज जिवंत राहू शकते, सहज जिवंत राहू शकतो. कलर पाहू शकता हिचा लाल लाल आहे बघा, शेपटाला पण लाल आहे इथं आणि तिच्या गिल्सला पण एकदम लाल लाल आहे. गळ कसा गिळला आहे तिने, तिला आता काढून घेऊया. अरे हे किती इझिली निघतायत गळ. आणि हे पाहू शकता काय कलर आहे, जबरदस्त मित्रांनो. मोठे साईजचे लागले, मजा आली एकदम. ते पण एकदम कमी वेळात. हिला पण आपण आता पटकन इथंच ठेवलं होतं. आम्ही थोडी मदत करतो. कीपिंग नेट मित्रांनो, कीपिंग नेट मध्ये हिला सोड. ओके परफेक्ट. पायाखाली आणून ठेवलं मित्रांनो. सेकंड कॅच इन फोर्थ कास्ट ऑन चपाती. तर आता आपण चपातीवरच परत एकदा ट्राय करूया. तर चपाती पण आहे मित्रांनो. मासे खूप लागायला लागले पटकन ना. पटकन पटकन लागत आहेत मित्रांनो. तर आपण जेवढे जसे लागायला लागले तर जमा झालेत ऍक्च्युली तिथं, म्हणून मासे लागत आहेत. पण सकाळी आपण तिथे हे टाकलं होतं ना. अच्छा, भात आणि भाकरी आणि शेळी चपाती घरातली का? हा. अरे तरीच मी म्हणतोय असं आल्या आल्या लगेच का लागायला लागले. ओके मग मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल की मासे पटकन लागायचं कारण काय, कारण की दादांनी ऑलरेडी ग्राउंड फीडिंग म्हणजे ग्राउंड बेट टाकून बसले होते. ते रात्रीचं जेवण ना शिळं. हा शिळं जेवण, शिळं जेवण दादांनी येऊन सकाळी टाकलं होतं. आणि आम्ही आत्ता मी जवळजवळ 3 वाजता स्टार्ट केलं फिशिंगला, आत्ता 3:30 वाजले. तर म्हणून मे बी मासे तिथं जमा आहेत आणि आपल्या बेटला लगेच रिस्पॉन्ड करत आहेत. बघूया थोडस. ते पाहू शकतो मित्रांनो, फ्लोट आपलं चाललंय चाललंय. गौतम दिसत नाही, गौतम कळत नाही. हे बघा हे बघा, या बघा मित्रांनो, हे गवत असल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले आणि मासा आपल्याला हुक पण झालाय. बघा इकडे चालाय, एक चिलापी लागली मित्रांनो परत. हे बघा बाजूला चाली. ही पण लाल कलर मध्ये. जाईल पकडले मी तिला खाल. तर मित्रांनो, दिस इज द थर्ड कॅच, नॉट फोर्थ कॅच ऍक्च्युली, एक मिस झालाय. दिस इज द फोर्थ कॅच. आपण याला पण लगेच कॅश नेट आपल्या कीपिंग नेटमध्ये ठेवून टाकूया. चला जोपर्यंत चपाती येतो पर्यंत आपण मित्रांनो पेशंटली खेळूया. चपाती पण आपल्याकडे जास्त राहिलेली नाही. हो ऍक्च्युली, आणि मित्रांनो खूप वेळ पण नाही आहे. चपाती पाहू शकता तुम्ही किती राहिली किती नाही. चपाती पण बघा एवढीच राहिली. त्यामध्ये एक मित्रांनो मासे एवढ्या दिवस झाले लागत नव्हते आणि
हे आता तुम्ही पाहू शकता, हे अचानकच बघा, जेवढ्या वेळ आता आपण बसलो होतो गवत दिसत नव्हतं, हे गवत बघा कसं वाहत यायला लागले परत, आणि ह्या गवतामुळं मित्रांनो खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. तुम्ही पाहू शकता ते आता फुल नदीमध्ये नाही, पूर्ण नदी पसरला असणार आहे, पूर्ण नदीमध्ये. आणि तोच एक प्रॉब्लेम आहे की ना आम्ही ना फीडर पंप वापरू शकतो किंवा हँडलाईन नाही किंवा फ्लोट नाही. आता एवढीच जागा होती तर एवढ्याच जागेवर आपल्याला बघा स्कोप होता फिशिंगचा, आणि तोपर्यंत आता वारं आल्यामुळं मित्रांनो वारं जसं तिकडून येईल तर ती जलपर्णी तिकडे जाते, तिकडून आलं तर बघा आता ती तिकडे निघाली, आणि ह्यामुळे ना आम्हाला फिशिंगला स्कोपच नाही मिळत आहे. आता ती चालली आहे सरळ सरळ, बघा एक वारं किती प्रेशरमध्ये आहे, किती काय फ्लोमध्ये चालली आहे वाहत, आणि तीच वारं कधी कधी जवळ आलं की ती किनाऱ्यावर येते आणि आम्हाला फिशिंग करायला काही स्कोप नाही मिळत. नो फीडर पॉपअप, नो स्पिनिंग, नो बेट लंबदोरवर, हँडलाईनवर किंवा फ्लोटवर, खूप खूप डिफिकल्ट जातं. तर आज आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली होती तर त्याचं चला आपल्याला काही जास्त नाही पण भरपूर तर मासे आपल्याला, म्हणजे तीन मोठे तर मासे लागलेत शिला, आणि अजून खूप लागायची शक्यता आहे, इथं मासे खूप जमा झालेत. हे पाहू शकता खायला कसं लागलंय, आणि त्याला हे पण केलंय दाद देऊ करा अटक. ओ शिट 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 मित्रांनो शिट, काय जबरदस्त ओढत घेऊन गेलो होतो, खूप जबरदस्त मासा ओढत घेऊन गेला होता, ते बघा काहीच नाही ठेवलं आणि तो मिस झालाय. चला एनिवेज आता लगेच आपली थोडी चपाती आहे आपण पटकन चपाती आपली पटकन लावून कास्ट करूया आपण. अजिबात तिथं मासे जमा झालेत, मग आपण ना अजिबात टाईमपास करून तर नाही चालणार, म्हणून जेवढं आहे फटाफट एकदम फटाफट लावून जेवढं जमतंय तेवढं पटकन पकडायचा प्रयत्न करूया आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया. परत तिथंच टाकलाय जिथं आपला मासा सुटून गेला होता, तिथंच मासे खूप जमा झालेत. हे बघा परत बाईट मिळायला चालू झाली आहे, तिथंच खूप मासे जमा झालेत. अच्छा ते मासे जमा व्हायचं कारण तेच दादांनी जे रात्रीचं शिळं जेवण होतं ते सगळं चपाती भाकरी भात टाकला होता त्याच्यामुळं तिथं मासे जमा झालेत. हळूहळू बघा टुचक्या पण द्यायला लागले, हे बघा कसं टुचक्या देतोय मासा तिथे. अनफॉर्च्युनेटली मित्रांनो ते आपलं जे फ्लोट आहे ते पण व्हाईट आहे आणि पाण्याचा कलर आणि त्या गवताच्या कलरमुळे ते एक्झॅक्टली तुम्हाला मी फ्लोट म्हणजे आपलं ते एक तेच वापरतो आपण ट्रेडिशनल पद्धतीचं. खायला तर लागलंय गवत, हे बघा टिप 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 बघू शकता, टिप बघू शकता तुम्ही, हे बघा टिपला कसं द्यायला लागले ते गवतामुळे मित्र अंदाज नाही येतोय. आहे 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 तिकडे कुठं घेऊन चाललं, ही बघा टिप बघा कशी वाकवली, अडकले कुठं नाही यार मासाच आहे, मासाच आहे अडकले वाटतं मला. नाही नाही मोठं मासा आहे का काय, अरे यार मासा आहे पण अडकलाय, अरे यार दादा मासा आहे पण अडकलाय राव कशात तर, मोठा आहे का, हाय 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 मला पण जाणवत कशात अडकले. आला 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 मासाच आहे ना, हो मासाच आहे. अरे ते फक्त गवत अडकले रे, अरे यार त्यामध्ये गवत अडकले. ओ शिट गवत नाही दादा, एक दोरा अडकलाय कोणाचा तर, ओ तंगूस मित्रांनो कोणाचा तर तंगूस अडकला होता बिचारा शिट. आणि पाहू शकता याला कुठं हुक झालाय माशाला, अरे 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 एकदम बेकार डोळ्यातच हुक झालं, नाही फॉल्स हुक झाला आहे मित्रांनो, हा फॉल्स हुक जखमी झाला आहे म्हणून हा जास्त तडफडत पण नाही आहे, डोळ्याच्या इथून गळ घुसला होता. मित्रांनो फोर्थ कॅच आहे आपली आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला स्पॉट स्पॉइल व्हायला लागला आहे. मी जसं सांगितलं होतं तुम्हाला हे ज्या ज्या स्पीडनी वाहत आहे हे जलपर्णी मित्रांनो, ही बघा इथं ही नव्हती एवढ्या वेळ म्हणून आपल्याला मासे लागत होते आणि आता ही सगळं कॅप्चर करायला लागली आपला जो स्पेस आहे फिशिंगचा. आणि हे जर ह्यांनी ऑक्युपाय केली ही जागा जर सगळी पकडली तर इथं मासे आपल्याला लागायला
पॉसिबिलिटी खूप कमी आहे, कारण की मित्रांनो ह्या म्हणजे इजलपर्णीचे जे रूट्स आहेत या रूट्समध्ये त्यांना खायला एवढ्या गोष्टी असतात श्रिम्स अँड ऑल की ते आपल्या बेटला खात नाहीत लवकर मासे. पण तरी बघूया आपण चेक करून थोड्या वेळ काय हुकत आहे. मित्रांनो हे आपलं पीड जे आणलं होतं जे काही आपल्याला युजफुल नाही आलं आपण इथंच फीड करतोय. करून चाललो, उद्या कोण आलं आपल्या जागी दादा पण येऊ शकतात तर त्यांच्यासाठीच आपण असं फीड करून टाकतो. आणि तुम्हाला दाखवायचं होतं की आपले जे कॅचेस आहेत आजचे म्हणजे ऑलमोस्ट एक आपण मित्रांनो एक तासभर पण नाही पाऊण तासामध्ये आपल्याला मी जसं सांगितलं पटापट मासे लागत होते. हा वरती घेतो काय साईजचे आहेत मित्रांनो काय साईजचे फिश आहेत आपल्याला आज मिळाले. साईज आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? तर असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला प्लीज फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.